मनश्री 3:30 पर्यंत घेण्यात येणार होता हा मेगा ब्लॉक, पण आता 5:30 जवळपास वाजत येतील आणि पीक अवर सुरू होईल आणि प्रवाशांना जो सकाळपासून त्रास सहन करावा लागतोय त्यामध्ये संतापाची तर भर पडलीच आहे, मात्र नाहकपणे आता प्रवासी भरडले जातील. नक्कीच दीपक, सध्या मी पारसिक बोगद्याजवळच आहे आणि इथलं जे काम आहे ते अजूनही आपण बघू शकतो की सुरू आहे. जसं म्हटलंस की केवळ 1 ते 1.5 तास मेगा ब्लॉक राहील असं रेल्वे प्रशासनाने सांगितलं होतं, मात्र सध्याची जर परिस्थिती बघितली तर आपल्या लक्षात येईल की अजूनही हे काम सुरूच आहे. हे काम इतक्या लवकर आता आटपेल अशी शक्यता नाहीये, त्याच्यामुळे नेमकी कधी आता लोकल वाहतूक सुरू होईल याची सगळेजण वाट बघत आहेत. खुद्द DRM इथे आलेले आहेत, अधिकारी इथे आलेले आहेत आणि हे या सगळ्या भागाची पाहणी करतायत. मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मान्सून पूर्व तयारीचा जो भाग असतो तो केला म्हणजे नेमकं काय केलं, कारण पारसिक बोगद्याची जर आपण अवस्था बघितली तर भीषण या एका शब्दात तिचं वर्णन करता येणार आहे. बोगद्याच्या वरती जर आपण बघितलं तर लक्षात येईल की जे अवैध बांधकामं आहेत ती अवैध बांधकामं त्यांना मोठा धोका आहे. आजूबाजूला अनेक अवैध झोपडपट्ट्या तर आहेच, मी जिथे सध्या उभी आहे ते ठिकाण सुद्धा अत्यंत जोखमीचं आहे. आपण बघितलं तर पहिली लोकल आता या फास्ट ट्रॅकवरनं धावते आहे, जसं आपण म्हटलं की 3:30 तासाचा हा मेगा ब्लॉक होऊन गेलेला आहे. कदाचित ही जी लोकल वाहतूक आहे ती आणखी काही वेळ अशी सुरू राहील, मात्र पुन्हा मंदवण्याची ही शक्यता आहे, कारण पारसिक बोगद्यावरचं काम अजूनही काही वेळ सुरू राहणार आहे. आपण जर इथे बघितलं तर पहिली लोकल मेगा ब्लॉक नंतरची आपल्याला जाताना इथे बघायला मिळते. पारसिक बोगदा हा डोंबिवलीला जाऊन मिळणार असल्याकारणाने इथे डोंबिवलीकर जे आहेत आता घरी परत जाणारे प्रवासी त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होण्याची शक्यता आहे. मात्र रेल्वेची वाहतूक सध्या एक रेल्वेची वाहतूक आपल्याला जरी सुरू झालेली दिसत असली तरी सुद्धा हे चित्र फारसं आशादायी नाहीये, कारण वरती पारसिक बोगद्यावरचे जे मोठमोठाले दगड आहेत ते हटवण्याचं काम अजून बाकी आहे. इथे जर संरक्षक जाळी आधीच असती तर कदाचित ही परिस्थिती ओढावली नसती. आज मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागलाय तो सहन करावा लागला नसता, मात्र अशी परिस्थिती पुन्हा येऊ शकते. आज एक मोठा अपघात टळलेला आहे, मात्र हा अपघात असा मोठा अपघात भविष्यात होणारच नाही अशीही शाश्वती कोणाला देता येत नाहीये, आणि म्हणूनच ठाणे महापालिका प्रशासन असेल, रेल्वे प्रशासन असेल, यांनी आतापर्यंत केलं काय हा प्रश्न मुंबईकरांच्या मनात तर आहेच आणि हाच प्रश्न आता विचारावा लागणार आहे, कारण अशा प्रकारचे स्पॉट्स ओळखून त्याच्यावर योग्य ती कारवाई करणं, संरक्षक उपाययोजना करणं हे महत्वाचं काम आहे, जे इथे झालेलं आपल्याला अजिबातच दिसत नाहीये. नक्कीच, हा पारसिक बोगदा खरं तर ठाणे आणि डोंबिवलीच्या दरम्यान जातो, फास्ट ट्रॅकवरचा हा बोगदा आहे. एकंदरीतच सकाळपासूनच या संपूर्ण ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती, प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. मनश्री, सध्या या ही जी सगळी स्टेशन्स आहेत या स्टेशन्सवरची परिस्थिती काय आहे? सध्या आता जसं आपण आधीच म्हटलेलं आहे की गर्दीची वेळ आहे ती अजून थोडी लांब आहे, 6 नंतर कदाचित सगळे ऑफिसेस सुटतील आणि सगळेजण घरी जायला निघतील. सध्या दिवा स्टेशन इथे गर्दी आहे, कारण ही सकाळपासून आहे. दिवाकर अक्षरशः कंटाळलेले आहेत, चिडलेले आहेत, संतापलेले आहेत आणि म्हणूनच काही वेळापूर्वी ते ट्रॅकवर सुद्धा उतरले होते. आता तिथली परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र ह्या स्टेशन्सवर आपल्याला गर्दी पाहायला मिळते. जर अशाच पद्धतीने वाहतूक ही धीम्या गतीने सुरू राहिली तर अर्थातच ही गर्दी वाढत जाणार आहे. सकाळी जसा खोळंबा, सकाळी जशी प्लॅटफॉर्मवरची गर्दी आपल्याला पाहायला मिळाली तोच मनस्ताप, तोच खोळंबा आता संध्याकाळी सुद्धा पाहायला मिळणार आहे. मुंबईकरांना कदाचित संध्याकाळी सुद्धा अशाच गर्दीचा आणि मनस्तापाचा सामना करावा लागू शकतो. आणि निश्चितच यामुळे जे प्रवासी आहेत ते संतापलेले आहेत. मनश्री, तुझं या सगळ्या संदर्भात रेल्वे प्रशासनाशी काही बोलणं झालेलं आहेत का? कारण की मान्सून पूर्व आढावा त्यांनी जो घेतला होता त्यावेळेला त्यांनी खूप मोठे दावे केले होते. नक्कीच दीपक, इथे स्वतः DRM उपस्थित आहेत, रेल्वेचे अनेक अधिकारी आहेत, फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत, ठाणे महापालिका प्रशासनाचे अनेक अधिकारी आलेले आहेत, त्याचबरोबर शिवसेनेचे खासदारही इथे आता नुकतेच येऊन गेले. या सगळ्यांशी बोलल्यावर एकच ठराविक उत्तर आपल्याला मिळतं की काम सुरू आहे आणि हे अगदी आपण म्हणू शकतो की लाल फितीच्या कारभाराचं जे उत्तर आहे ते आता खरं तर अपेक्षित नाहीये. एक हा प्रश्न निर्माण होतो की महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यातला समन्वय कुठेतरी कमी पडतोय का, यांच्यातला संवाद कमी पडतोय का,
कारण याच्या पूर्वीच अनेकदा अशा चर्चा झालेल्या आहेत की फक्त ठाणे किंवा कळवा या भागातल्याच नाही तर संपूर्ण मुंबईभरातले जे असे स्पॉट्स आहेत जिथे दरड कोसळू शकते, जी धोकादायक ठिकाणं आहेत, जी ज्याची डागडुजी ही पावसाळ्यात पूर्वीच केली पाहिजे, अशा ठिकाणची कामं कधीही होताना दिसत नाही, त्याचे बजेट्स मात्र पास होत असतात, तशा प्रकारची कामं इथेही झालेली नाहीयेत, त्याच्यामुळे लवकरात लवकर ही कामं करून घ्यावीत आणि पावसाळ्यापूर्वी ही कामं का झाली नाहीत तर याचं उत्तर समन्वयाचा अभाव हेच आपल्याला देता येईल। मनश्री, यासोबतच अगदीच काही वेळापूर्वी म्हणजे अगदी काही मिनिटापूर्वी तू दाखवलंस की पहिली लोकल या फास्ट ट्रॅकवरून धावली होती, आणखीन किती वेळ ही परिस्थिती अशीच राहणार आहे, किती वेळ प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागू शकतो? दीपक, जसं मी म्हटलं की पहिली लोकल आताच म्हणजे आपण बोलत असतानाच इथून पास झालेली आहे, आणखीही काही लोकल कदाचित अशा पद्धतीने धावतील, मात्र जसं मी म्हटलं की पुन्हा एकदा आपण जर या बोगद्याची अवस्था बघितली तर वरती अजूनही काम सुरू आहे, वरती मोठमोठे दगड काढण्याचं काम सुरू आहे, जर चुकून एखादा मोठा दगड ट्रॅकवरती कोसळला, दारात उभा असलेल्या प्रवाशांना जर त्याचा काही धोका निर्माण झाला तर मोठा अपघात इथे होऊ शकतो, त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी जरी मेगा ब्लॉक लांबला तरी चालेल मात्र सुरक्षा ही सगळ्यात महत्वाची आहे, त्याच्यामुळेच कदाचित रेल्वे प्रशासन, महापालिका प्रशासन हे धीम्या गतीने पावलं टाकताना आपल्याला दिसतात, मात्र आता धीम्या गतीने पावलं टाकून उपयोग नाही, जलद गतीने पावलं पावसाळ्याच्या पूर्वीच टाकायला हवी होती आणि त्याचाच कदाचित मनस्ताप सगळ्या मुंबईकरांना सहन करावा लागतोय। आता दुसरी लोकल सुद्धा इथून जाण्याच्या तयारीत आहे, तिला काही वेळासाठी थांबवण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे रात्रीपर्यंत हे काम सुरू राहील, कदाचित जी रेल्वे प्रशासनाकडनं आपल्याला माहिती मिळते त्यानुसार जो गर्दीचा भाग आहे, जी गर्दीची वेळ आहे, साधारण 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत कदाचित अशा प्रकारे धीम्या गतीने लोकल सुरू ठेवण्यात येतील आणि त्याच्यानंतर उर्वरित जे काम आहे ते पुन्हा एकदा हातात घेतलं जाईल। रात्रीत हे सगळं संपूर्ण काम संपलं तर कदाचित पुन्हा उद्या सकाळपासून आपल्याला रेल्वे वाहतूक ही सुरळीत झालेली दिसेल अशी आपण अपेक्षा सध्या तरी व्यक्त करू शकतो, मात्र कुठलीही शाश्वती आपल्याला देता येत नाहीये कारण अपघात हा काही सांगून होणार नाहीये, अपघाताचा जो फटका आहे तो मुंबईकरांना, प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना बसणार आहे, मात्र त्याच्याही पेक्षा मोठा फटका इथे राहणाऱ्या रहिवाशांना सुद्धा बसणार आहे।